नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सपकाळ। बघा, याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला स्क्वेअर काढायची ट्रिक सांगितली होती आणि या व्हिडिओ मध्ये मी आता तुम्हाला क्यूब रूट काढायची ट्रिक सांगणार आहे। बघा, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। बघा मित्रांनो, साधी ट्रिक आहे। पहिले एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो। स्टार्टिंगला 1 ते 10 पर्यंतचे सगळे क्यूब रूट लिहून घ्यायचे। क्यूब रूट लिहिल्याच्या नंतर याच्यात एक ट्रिक लक्षात ठेवायची। बघा, 1, 4, 5, 6, 9 यांचं क्यूब रूट केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, यांच्या लास्ट डिजिटला हाच डिजिट रिपीट होतो। याच्या पण 4 येतील, 5, 6 आणि 9। बघा, 1 क्यूबच्या लास्टला डिजिटला 1 आहे, 4 क्यूबच्या लास्ट डिजिटला 4 आहे, 5 क्यूबच्या लास्ट डिजिटला 5 आहे, 6 क्यूब बघा सगळ्या याच्यात बघून घ्या तुम्ही, लास्टला 9 म्हणजे सेम डिजिट येतो। आणि याच्या अवांतर ज्या संख्या आहे या सोडून, त्या संख्याच्या लास्टला डिजिटला समजा 2, तर 2 लास्टला काय येईल, 10 मधून 2 मायनस करायचे म्हणजे लास्ट डिजिटला 8 येईल। बघा, 8 जर 3 असेल तर 3 10 मधून मायनस करायचे 7। बघा, 7 आणि 8 असेल तर 8 10 मधून मायनस करायचे, लास्टला 2 येईल। तर बघा, ही एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि याच्यावरूनच आपण हे क्यूब रूट काढणार आहे। तर बघा मित्रांनो, पहिलं एक्झाम्पल बघा। पहिलं एक्झाम्पल आहे बघा, 125 याचं तुम्हाला क्यूब रूट काढायचंय। तर काय करा, लास्टला 5 आहे, हे 5 असे लिहून घ्यायचे, कारण याच्या लास्टला बी 5 येणार झाले। त्याच्यानंतर हे 2 डिजिट सोडून द्यायचे आणि याचा विचार करायचा। याचा विचार करताना बघा मित्रांनो, हे 91 आहे, तर 91 असल्यामुळे काय, याच्यापेक्षा या क्यूब मध्ये लहान संख्या बघायची। बघा, इथे 64 आहे, 125 इथे मोठे होतात, त्यामुळे ही संख्या इथे 4 लिहून टाकायची, म्हणजे 45 क्यूब रूट हे येतं। एकदम साधी ट्रिक मित्रांनो। बघा पुढचं एक्झाम्पल, बघा असंच पुढचं एक्झाम्पल आहे, 250,047 याचं तुम्हाला क्यूब रूट काढायचं। याच्या लास्टला बघा 7 आहे, 7 असल्यामुळं बघा मित्रांनो, 7 असेच लिहून घ्यायचे, कारण 7 10 मधून मायनस करायचे मित्रांनो, 10 मधून मायनस केल्याच्यानंतर 3 उरता आणि 3 इथं लिहायचे। 3 लिहिल्याच्या नंतर हे 2 डिजिट सोडून द्यायचे आणि ह्या डिजिटचा विचार करायचा। तर याच्यापेक्षा मोठी संख्या बघा कुठे येते, ही 343, 216 याच्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे 6 इथे लिहायचे, म्हणजे 63 क्यूब हा आहे। याच्यानंतर समोरचं एक्झाम्पल बघा मित्रांनो, हे 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, मी लास्ट एक्झाम्पल घेऊन दाखवतो। लास्ट एक्झाम्पल बघा कसं आहे, 1,95,112 याचं तुम्हाला क्यूब रूट काढायचंय। लास्टला बघा 2 आहे, 2 असल्यामुळं 10 मधून मायनस करायचे, इथे येईल 8, मग 8 इथे लिहून घ्यायचे आणि हे 2 डिजिट सोडून द्यायचे आणि ह्या लास्ट 3 डिजिटचा विचार करायचा। तर याच्यापेक्षा मोठी संख्या बघा 216, 125 याच्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे 5 इथे लिहून टाकायचे, म्हणजे 98 क्यूब रूट येईल। बघा मित्रांनो, अतिशय साधी आणि सोपी ट्रिक ही। अशाच ट्रिक तुम्हाला आवडत असेल, याच्या आधी पण मी भरपूर ट्रिक सांगितल्या, जर तुम्हाला अशाच ट्रिक आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।